ज्यादा फोड़ो चलो मदी जय मागील वर्षी कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन झाल्याने शेतकऱ्यांना 2019 खरीप हंगामाचा व रब्बी हंगामाचा माल सुद्धा मातीमोल भावामध्ये विकावा लागला। या सर्व आसमानी सुलतानी संकटाचा सामना करत शेतकऱ्याने मागील वर्षी कशी तरी पेरणी केली होती, परंतु बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशः 2-3 वेळा त्या ठिकाणी पेरणी करावी लागली। परंतु शासनाच्या वतीने काही शेतकऱ्यांना तर बोगस बियाण्याची मदत सुद्धा मिळाली नाही, तर काही शेतकऱ्यांना फक्त आणि फक्त जे सोयाबीनची बॅग शेतकऱ्यांनी खरेदी केली होती ते संबंधित कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना फक्त सोयाबीनच्या बॅगची किंमतच त्या ठिकाणी देण्यात आली। मग पेरणीला का फक्त सोयाबीनच्या बियाणे इतकाच खर्च येतो का, हा प्रश्न प्रथमतः आमचा या सरकारला व प्रशासनाला आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी बोगस बियाण्याचा सामना करून कशातरी 2-3 वेळा पेरून आपले पीक जगवले होते, परंतु सततधार पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाला त्या ठिकाणी कोंब आले। सोयाबीन असेल, कपाशी असेल किंवा मूग उडीद या पिकाचे 100% वरती नुकसान झाले। शासनाच्या वतीने व प्रशासनाच्या वतीने मूग उडीद या पिकाचे पंचनामे झाले, परंतु शेतकऱ्यांना अद्यापर्यंत 1 रुपयाचीही मदत मिळाली नाही। तर काही भागामध्ये काही शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत त्या ठिकाणी मिळाली, तर काही भागामध्ये आमच्या लोणार तालुक्यात असतील किंवा इतर भागामध्ये अधिकाऱ्यांच्या जे महसूल विभागाचे अधिकारी असतील किंवा कृषी विभागाचे अधिकारी असतील यांच्या हलगर्जीपणामुळे व यांनी चुकीचा अहवाल पाठवल्यामुळे या ठिकाणी या भागातील शेतकऱ्यांना अद्यापर्यंत 1 रुपयाचीही मदत मिळाली नाही व एवढं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पीक विमा भरला होता तरी सुद्धा पीक विमा कंपनीच्या वतीने अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही। त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन तक्रार केली होती त्यांनाच त्या ठिकाणी पीक विमा मिळणार। मग शेतकऱ्यांनी ऑनलाईन पीक विमा कसा भरला होता? जर पीक विमा त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऑनलाईन भरला असेल, शेतकऱ्यांची रक्कम तुम्ही घेतली असेल, तर मग ऑनलाईन तक्रार कशासाठी, हा प्रश्न या ठिकाणी आमचा आहे। तरी आज या ठिकाणी आता पेरणीचे दिवस तोंडावरती आलेले आहे, मुरुग नक्षत्र या ठिकाणी 2-3 दिवसांमध्ये सुरू होत आहे। तरी आमच्या शेतकऱ्यांजवळ, आम्ही सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याचीच मुलं आहोत, आमच्याजवळ शेतामध्ये पेरणी करण्यासाठी खत बी बियाणे आणण्यासाठी सुद्धा पैसा नाही। त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी दगडाची पेरणी करून आम्हाला या शासनाने व प्रशासनाने या ठिकाणी शेतामध्ये दगड पेरण्याची वेळ आमच्यावरती आणलेली, त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी हे दगड या ठिकाणी पेरून शासनाचा व प्रशासनाचा निषेध करत आहोत। तरी मी राज्य व केंद्र सरकारला एकच विनंती करतो की आपण लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई व आम्हाला बी बियाणे किंवा खत खरेदी करण्यासाठी पैसे द्यावे। केंद्र सरकार सुद्धा पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत जे 2-2 हजार रुपये देतं हे केंद्र सरकार या ठिकाणी कित्येक शेतकऱ्यांना ते सुद्धा पैसे आलेले नाही। केंद्र सरकार फक्त एवढं सकरतं आणि त्याचं एवढं मोठं करून दाखवतं, हे सुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या दोघांच्या राजकारणामध्ये शेतकऱ्यांचंही मरण करताय। तरी लवकरात लवकर हे राजकारण बंद करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिशय आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार। आगामी काळामध्ये जेव्हा हे कोरोना महामारीचं संकट यावेळेस या आमच्या बुलढाणा जिल्ह्यावरून आमच्या महाराष्ट्रावरून जेव्हा कमी होईल तेव्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना अतिशय आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार। आता आम्ही शेतकऱ्याची मुलं काही दूध खुळे राहिलो नाही, आम्ही या राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी ठोकायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही, हे मी या ठिकाणी सांगतो। व या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी मागील वर्षी एवढं नुकसान होऊन सुद्धा काही शेतकऱ्यांना मागच्या वर्षी बँकेच्या वतीने पीक कर्ज देण्यात आले होतं, तरी आता ते शेतकरी मागच्या वर्षीचं पीक कर्ज या वर्षी भरू शकले नाही। तरी शासनाने व प्रशासनाने राज्य सरकार असतील किंवा केंद्र सरकारने सुद्धा राज्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठन करण्यासाठी ज्या शेतकरी या वर्षी पीक कर्ज भरू शकले नाही त्यांना पुनर्गठनची रक्कम देण्यासाठी केंद्र सरकारने राज्याला निधी द्यावा, ही या ठिकाणी आमची मागणी आहे। व राज्य सरकारने सुद्धा लवकरात लवकर राज्यातील शेतकऱ्यांना पुनर्गठनच्या माध्यमातून या ठिकाणी पीक कर्ज पेरणीसाठी उपलब्ध करून द्यावे, ही मी या ठिकाणी विनंती राज्य सरकारला व केंद्र सरकारला करतो।